नागपूरमध्ये एका तरुणाची हत्या झाली. नागपूरच्या गाडगे बाबा नगर भागात ही घटना घडली. राहुल तुर्केल असं मृत तरुणाचं नाव असून या हत्येप्रकरणी पोलिसांनी रितेश सिरकरवार या तरुणाला ताब्यात घेतलंय. रितेशचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. कालांतराने दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि याच दरम्यान तरुणीचे राहुल सोबत प्रेमसंबंध झाले. दोघांनी लग्न केल्याचं कळल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातून रितेश आणि राहुल यांच्या डोक्यावर हातोड्याने वार केले आणि त्यात राहुलचा मृत्यू झाला. नंतर रितेशनं मृतदेहाची अघोरी पूजा केल्याचं पोलिसांनी म्हटलंय. मृतकाच्या कपाळाला कुंकू लावलेलं होतं, शेजारी अगरबत्ती पेटवलेली होती, लिंबूनं ओवाळणी करून तो मृतदेहाजवळ ठेवला होता. घटनास्थळावर पोलिसांनं पूजेचं ताट, बुंदीचे लाडू आणि अगरबत्तीची राख आढळली, त्यामुळे त्याने हत्येनंतर अघोरी पूजा केल्याचा संशय पोलिसांना आहे.